नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योग साधना देखील व्यक्तीला दीर्घ करते. त्यामुळे पनवेल तालुक्यातील माची प्रबळगड येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी योग साधना केली. या कार्यक्रमात पनवेलच्या आरोग्य सेवा समितीचे योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके, सहशिक्षक अरविंद पोडबोले यांनी योग साधनेसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी, युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी योग साधना केली. राज्य विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे दुसरे सर्वात महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुजरातच्या सुरत येथे एका हॉटेलमध्ये गेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार अडचणीत आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एकनाथ शिंदेसोबत सुमारे 35 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. शिंदे हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी बंड करणे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. मध्य रेल्वेचे पनवेल रेल्वे स्टेशन हे मोठे जंक्शन आहे. फलाट क्रमांक 5 ते 7 हे नवीन पनवेलच्या बाजूला आहेत. पनवेल शहराचा मोठ्या प्रमाणात विकास हा नवीन पनवेलच्या दिशेने झाला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी या फलाटांवरून ये जा करत असतात. मात्र पनवेल रेल्वे स्टेशनवरून नवीन पनवेलकडे जाण्यासाठी असलेल्या पुलावरील लाद्या उखडलेल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामध्ये गर्दीच्या वेळी पाय अडकून एखादा प्रवासी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत. पनवेल महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षकांनी यावेळी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना योग साधनेचे विविध प्रकार आणि प्राणायामसाठी मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक संचालक नगर रचनाकार ज्योती कवाडे, उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, गणेश शेटे, कैलास गावडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त डॉ वैभव विधाते, RCH अधिकारी डॉ रेहाना मुजावर यांच्यासह अधिकारी आणि मान्यवरांना योगासनांचे विविध प्रकार शिकवले, तसेच त्यांचे शरीराला होणारे फायदे सांगितले. याचबरोबर प्राणायाम, कपालभाती शिकवून ध्यान कसे करावे त्यांचे फायदे सांगण्यात आले. पत्रकारिता, समाजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जयसिंग फाउंडेशनकडून पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांना पुरस्कार देण्यात आला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन अकबर यांना सन्मानित करण्यात आले. जय हिंद फाउंडेशनने सैनिक हो तुमच्यासाठी संकल्पना राबवून सीमेवर शहीद झालेल्या कुटुंबियांना मदत करण्याची अनोखी मोहीम देशभरात राबवली आहे. जय हिंद फाउंडेशनतर्फे माधव पाटील, संजय कदम यांच्यासह पत्रकार तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, भारताचे संविधान, शहीद गाथा हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. खारघर सेक्टर 20 येथील भर वस्तीत असलेले मच्छी मार्केट नागरिकांना होणाऱ्या त्रासानंतर सेक्टर 14 येथील राखीव भूखंडावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागेची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी पाहणी केली. गेले काही वर्षे खारघर सेक्टर 20 येथील भर वस्तीत असलेल्या मच्छी बाजारांच्या संदर्भात आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडून अनेक तक्रारी खारघर येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात येत होत्या. त्या अनुषंगाने भाजप नगरसेवक तथा पदाधिकाऱ्यांनी सिडको अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. मात्र सिडको अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. या संदर्भातील पाहणी दौरा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी केला. त्यांनी पाहणी दौऱ्यानंतर त्याबाबतच्या योग्य सूचना महापालिकेचे प्रमुख अभियंता संजय कटेकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्या. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील CKT विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. यावेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी मुलांना बालवयातच योगासनांची सवय लागली तर त्यांचे जीवन सुदृढ आणि निरोगी बनेल यात शंका नाही असे प्रतिपादन केले.
तसेच योग दिनाचे महत्व विशद करून योगासनांविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान सुरेंद्र ठमके, ठाकूर सर, बीना नायर, प्रिया नायर, लता बालसुब्रमण्यम, शबुना शेट्टी, स्नेहल कडव यांच्यासह सर्व शिक्षक वृंदांनी शाळेच्या प्रांगणात योगासने करून दाखवली आणि विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्यासाठी रोज योगासने करण्याचे आवाहन केले. नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक गणेश म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सीवूड सेक्टर 44 आणि 46 येथे विविध ठिकाणी हायमास दिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे हा परिसर प्रकाशमय झाला आहे. सेक्टर 46A मध्ये गेहलोत मॅजेस्टिक सोसायटीसमोर आणि सेक्टर 44A केशवकुंज सोसायटीसमोर हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. या हायमास्टचे लोकार्पण माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सेवाधारी ज्येष्ठ नागरिक तसेच आबा कांबळे, अशोक कुंडे, सीताराम रोकडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांना घेऊन गुजरातमध्ये गेले आहेत. शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांमध्ये रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या 3 आमदारांचा समावेश आहे. महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे संपर्काबाहेर आहेत. शिवसेनेकडून वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्यांचा फोन लागत नाही. या 3 आमदारांनी वारंवार राष्ट्रवादी विरोधातील आपली नाराजी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पालकमंत्री असल्याने त्यांनी विरोध करत तिथे पक्षाचा पालकमंत्री द्यावा अशी मागणी अनेकदा केली होती, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. हीच नाराजी ते एकनाथ शिंदेसोबत जाण्यासाठी कारणीभूत ठरली असल्याचे बोलले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिन कर्नाटकमध्ये उत्साहात साजरा केला. त्यांच्या समवेत 15,000 जणांनी योग साधना केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की आज योगामुळे मानवाला निरोगी जीवन जगण्याचा विश्वास मिळत आहे. योगाने जगात शांतीचाही प्रसार केला आहे. योग करण्याचे महत्व हे जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. योग म्हणजे केवळ पार्ट ऑफ लाईफ नसून आर्ट ऑफ लाईफ आहे. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम योगा फॉर ह्युमॅनिटी अर्थात मानवतेसाठी योग साधना अशी होती. या थीमद्वारे योगाचा हा संदेश संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचवल्याबद्दल पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांसह सर्व देशांचे आभार मानले. केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेवरून देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी स्पष्ट मत मांडले आहे. अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नसल्याचे डोवाल यांनी मुलाखतीत सांगितले आहे. ही योजना मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे ते म्हणाले. कृषी कायद्याप्रमाणे अग्निपथ योजना मागे घेतली जाण्याची शक्यता फेटाळून लावताना अजित डोवाल यांनी सांगितले की मागे घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला नाही. या योजनेवर अनेक दशके चर्चा झाली आहे. डोवाल यांनी यावेळी अनेक लष्करी समित्या आणि मंत्री पॅनलचा उल्लेख केला ज्यांनी सशस्त्र दलासाठी अशा प्रकारच्या भरती योजनेवर चर्चा केली होती. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. याआधी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह संसदीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA संख्याबळाच्या आधारावर भक्कम स्थितीत असून BJD आणि आंध्र प्रदेशातील सत्ताधारी YSR काँग्रेससारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेल्या भूमिकेमागे भारतीय जनता पक्षाचे कोणतेही नियोजन नाही. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या स्थैर्याबाबत भाजपचे सध्या वेट अँड वॉच असे धोरण आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, कृपाशंकर सिंह, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, उत्तर भारतीय मोर्चाचे संयोजक संजय पांडे आणि प्रवक्ते अतुल शहा उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत आत्ताच मत व्यक्त करणे घाईचे ठरेल. त्यांची भूमिका आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती ही त्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. तसेच भाजपने शिंदे यांना सत्ता स्थापनेचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा त्यांच्याकडूनही कोणताही प्रस्ताव आलेला नाही हे त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांवर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत नियमित बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजप आमदार गणेश नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत शहरात सध्या सर्वत्र सुरू असलेल्या पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. त्याचबरोबर अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. याकडे आयुक्तांचे लक्ष वेधून प्रलंबित शिष्यवृत्तीचे वाटप लवकरात लवकर करण्याची सूचना देखील केली. या बैठकीसाठी ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, सुधाकर सोनावणे, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.